तर अखेर बौद्ध मुस्लिम समाजवादावरती अखेर पडदा पडलाय. 22 सप्टेंबर रोजी रविवारी खेड शहरातील पाथरसाई मंदिरा शेजारी असणाऱ्या आधार केंद्रात निर्माण झालेल्या वादावरती बुधवारी पडदा पडलाय. मुस्लिम आणि बौद्ध समाजातल्या प्रमुख लोकांनी पुढाकार घेऊन हा विषय मिटवलाय. तसेच यावेळी झालेल्या विषयाबद्दल दोन्ही समाजाकडून असा विषय पुन्हा घडू नये याची काळजी घेण्याचं आश्वासन देखील देण्यात आलंय. हा वाद संपुष्टात आणण्यासाठी मुस्लिम समाजाचे रिपाई सर सिकंदर जसनाईक आरिफ मुल्लाजी बशीर मुजावर तर बौद्ध समाजाचे तालुकाध्यक्ष तांबे काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल सदरे संदीप धारिया यांच्यासह दोन्ही समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. किरण तायडे यांच्याबाबत झालेला हा प्रकार गैरसमजातून असून बौद्ध आणि मुस्लिम समाज यांच्यामध्ये असलेली भाऊबांधिलकी तोडण्यासाठी हा केलेला प्रकार असल्याचं म्हणत दोन्ही समाजाच्या वरिष्ठांनी या संपूर्ण प्रकाराला पूर्णविराम दिलाय. दोन्ही समाज बांधवांनी यापुढे असा प्रकार कधीही होणार नसून बौद्ध आणि मुस्लिम समाज यांच्यातील भाऊबांधिलकी ही कायमच अबाधित राहील अशी प्रतिक्रिया देखील दिली आहे. नमस्कार. 22 सप्टेंबर रोजी जो प्रकार घडला तायडेंच्या कार्यालयामध्ये तो जो प्रकार आहे एक चुकीच्या पद्धतीने आणि गैरसमज याच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यामध्ये कोणते तथ्य नाही आहे. तो झाला झाला असा घडू नये, पण तो घडलेला प्रकार आहे. तर त्यामध्ये काही खरं किंवा काही विश्वास ठेवण्यासारखी बाबी नाहीत. त्याबद्दल बरेचसे अफवा पसरलेले आहेत, तर त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. आम्ही याबाबत आमचा मुस्लिम समाज त्यांच्यातली काही ठराविक माणसं जबाबदार माणसं आणि त्यांच्या समाजातील तायडे यांच्या समाजातील जबाबदार व्यक्ती असे बसून आम्ही 2 दिवस बसून सतत त्याच्यावर चर्चा केली आणि निर्णय घेतलेला आहे. आणि यापुढे हे जे प्रकार घडला आहे असा कधी घडणार नाही. आणि जे काय याच्याबाबत आपले पोलीस स्टेशनमध्ये कोर्टामध्ये केसेस झालेले आहेत ते सर्व केसेस दोन्ही पार्टीने मिळून एकत्र गुन्हेगुन्हे गोविंदाने नांदून ते केसेस मागे घ्यायचं पण ठरलेलं आहे. तेव्हा त्याबद्दल उद्या आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते जे काय केसेस केलेले आहेत ते मागे घेण्याचे सर्व प्रयत्न दोन्ही पार्टी मिळून करणार आहोत. जय भीम. सलाम अलैकुम. आता जो हा 22 तारखेला जो विषय झाला जो कधी न घडायला पाहिजे होता तो विषय घडला आणि दोन्ही समाजामध्ये वर्षानुवर्षे जे समाज एकत्र नांदताय आजपर्यंत बौद्ध आणि मुस्लिम वाद कधी झालेला नाही आणि याच्यापुढे होणार नाही. परंतु गैरसमजुतीतून हा झालेला प्रकार आहे. आज आम्ही त्याच्यावरती बसून दोन्ही समाजांनी गेले 2 दिवस बसून बैठका घेऊन या विषयावरती उहापोह केलेला आहे. त्याच्या अंती असं दिसतंय की खरोखर गैरसमजातून हा प्रकार घडलाय. हा घडायला नाही पाहिजे होता, तो झालाय आणि त्याचा फायदा इतर कोण आमचे समजशत्रू असतील किंवा ज्यांचं आमचं नाही पटत त्यांनी तो विषय उचलून धरण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांना सांगू इच्छितो की असं कुठल्याही प्रकारचं या बौद्ध आणि मुस्लिम समाजाच्या बांधवांमध्ये कटुता नाही आणि हा विषय या ठिकाणी आम्ही चर्चेअंती हा संपवलेला आहे, मिटवलेला आहे. एक बाजूला माझ्या तायडे आहेत आणि एक बाजूला आमचा आताऊला किसेकर आहे. या दोन व्यक्ती हे या दोन व्यक्तीपासून हा वाद निर्माण झाला असं लोकांचं म्हणणं आहे आणि तो वाद या ठिकाणी संपलेला आहे. तो मीडियाच्या माध्यमातून अख्ख्या देशभर पसरला आणि त्या मीडियाच्या माध्यमातून जो बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज अशा प्रकारचा जो खऱ्या अर्थाने वाद निर्माण करायची जी काही भावना काही लोकांची होती ती आमच्या दोन्ही समाजाच्या लक्षात आल्यानंतर गेले 2 दिवस आम्ही बौद्ध समाजाचे प्रतिनिधी त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे काही प्रतिनिधी आम्ही आपापसामध्ये बसलो आणि याविषयी चर्चा केली की आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की तो इतिहास बौद्ध आणि मुस्लिम कधी एकमेकांचे दुश्मन झालेले नाही आणि याही पुढे होता कामा नाही. आणि अशा उद्देशाने हा जो काही गैरसमजामधून झालेला प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये दोन समाजाची तेढ निर्माण होते त्यामुळे आपण या विषयाला कुठेतरी तिदांजली देण्याचं काम या दोन्ही समाजाने करूया आणि त्याप्रमाणे दोन्ही समाजाने जो किरण तायडे
यांच्या ऑफिसमध्ये झालेला प्रकार होता हा परिपूर्ण चुकीच्या माध्यमातून झालेला आहे, त्या कुठल्याही याच्यामध्ये सत्यता नाही, परिपूर्ण खोटी अशी बातमी माध्यमातून सगळीकडे पसरली होती, त्यामुळे या विषयाची यापुढे कुणीही चर्चा करू नये, हा विषय याच ठिकाणी दोन्ही समाजाच्या माध्यमातून परिपूर्ण मिटलेला आहे.